फक्त दोन प्रकारची माणसे असतात नीतिमान जे स्वतःला पापी समजतात आणि पापी जे स्वतःला नीतिमान समजतात आम्ही कोणत्या प्रकारात मोडतो काय देवाला अपेक्षित असलेले नीतिमत्व आमच्यात आहे आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे प्रियानो या दिवसात आपण पौलाने लिहिलेले रोमकरास पत्र याचा अभ्यास करीत आहोत पौलाद्वारे मार्गदर्शन ही आमच्यासाठी एक पर्वणीच आहे पौलाची लेखन शैली हे अद्वितीय असे आहे आजच्या अध्ययनात आपण प्रामुख्याने पाहणार आहोत जात वर की मानवजात पापाच्या अधिपत्याखाली आहे आणि मानवजातीला केवळ ख्रिस्तावरच्या विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व उपलब्ध आहे हे समजवून सांगण्यासाठी पवलाने जुन्या करारातील अवतरणांचा उल्लेख केला आहे अशा रीतीने अतिशय महत्वाची गोष्ट पौलाने आम्हा सर्वांसाठी स्पष्ट केली आहे हल्ली आमची स्थिती खूपच हलाकीची आहे म्हणतात ना की कळत पण वळत नाही आणि म्हणूनच प्रत्येकासाठी हे अध्ययन उपयुक्त ठरणार आहे तर मग चला प्रियानो आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रुतनो ह्या दिवसांमध्ये आम्ही रोमकराज पत्रे ह्याच्या तिसऱ्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या तीन वचनांना आम्ही मागच्या कार्यक्रमात वाचलेले आहे आता प्रश्न हा उठतो की जर यहुदी आणि परराष्ट्रीय देवासमोर समान पातळीवर आहेत तर मग यहुदी असण्याचा विशेष फायदा तो काय आणि सुनतेपासून काय लाभ डॉक्टर जेम्स स्टिफलर ह्यांचे एक विधान मला येथे सांगावेसे वाटते जर सुनतेमुळे नीतिमत्व मिळत नाही आणि सुताना झाल्यामुळे ते हिरावून घेतल्या जात नाही तर मग त्याचा फायदा तो काय देवाने मानवा मानवामध्ये केलेले हे वेगळेपणाचे चिन्ह वर सांगितलेल्या दोन्ही गोष्टी करू शकत नाही असे दिसते आता अशाच प्रकारचा प्रश्न आजही आम्हाला ऐकायला मिळतो मला वाटतं श्रोत्यानो हा प्रश्न उभा राहण्याचे कारण म्हणजे मी सांगत असलेल्या सुवार्थेनुसार मंडळीचा सभासद होण्याचा तारणासाठी काहीच उपयोग होत नाही किंवा कितीही विधी पाळलेत तरी तारणाच्या बाबतीत ते अर्थशून्य ठरतात देवाने जगाला क्रुसापर्यंत सीमित ठेवले आहे देव तुम्हाला कुठेही जाण्यास सांगत नाही किंवा काही करण्यासही सांगत नाही देव हरवलेल्या पाप्यांना आहे तुमचे तारण होण्यासाठी तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे काय आणि जोपर्यंत मानव ह्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तोपर्यंत त्याला सांगण्याकरिता देवाजवळ दुसरे काहीच नाही कदाचित मानवाचे तारण झाल्यावर परमेश्वर मंडळीचा सभासद होण्याविषयी इतर विधींविषयी त्याच्याशी बोलेल आजकाल लोक म्हणतात माझी मंडळी माझे कुळ माझे सभासद पण माझ्या विधी ह्यांचा माझ्या तारणासाठी काही उपयोग आहे काय ह्याचे उत्तर आहे नाही ह्या सर्व गोष्टींचा तारणासाठी काहीच उपयोग होत नाही ह्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत पण जर तुमचे तारण झाले असेल तर मात्र ह्या सर्व गोष्टी चिन्हासारख्या आहेत आणि ह्या गोष्टींना माध्यम म्हणून वापरून आम्ही कोण आहोत हे जगाला आम्ही दाखवू शकतो परंतु जर आम्ही त्या पातळीपर्यंत पोचू शकत नाही तर मात्र आमचे मंडळीतील सभासदत्व आणि आमचे सर्व विधी आमच्याकरिता कलंक असे ठरतात इतकेच नव्हे तर ह्या गोष्टी पवित्र असण्याऐवजी अपवित्र ठरतात आता ह्या ठिकाणी पॉल स्वतः ह्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे यहुदी असण्याचा फायदा काय होता दुसरं वचन पहा तिसरा अध्याय दुसरं वचन आम्ही वाचलेलं आहे ते मी पुन्हा वाचणार नाही पॉल इथे म्हणत आहे होय होयुद्याला एक फायदा अवश्य होता तथापि ह्या फायद्याने जबाबदारी निर्माण झाली एखाद्या येहद्याला कोणता फायदा, फायदा मिळत असे हे काळजीपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे कारण श्रोत्यानो ह्याच ठिकाणी अनेक लोक गोंधळ करतात जुन्या करारातील यहुदी पण आणि नव्या करारातील मंडळी हे दोन्ही एकच मानणारे किंवा त्यांच्यात भेद न करणारे ईश्वर विज्ञान विद्यालयात शिकवणारे गृहस्थ मला ठाऊक आहेत पॉल इथे अगदी स्पष्टपणे सांगत आहे की देवाने केवळ त्याची वशने इस्रायल राष्ट्राला दिलीत असे नाही तर केवळ त्यांच्याच कर्वी देवाचे वचन प्रगट होत असे परंतु देवाच्या वचनांतर्गत ही इस्रायल राष्ट्रासाठी विशेष असे काहीतरी होते इस्रायल राष्ट्राबरोबरचा देवाचा व्यवहार अजून संपलेला नाही ह्याच विशिष्ट मुद्द्यावर मी ईश्वर विज्ञान तज्ज्ञांना पारखत असते देवाने इस्रायल राष्ट्रासाठी काही भवितव्य आखून ठेवले आहे काय प्रियशुता जर देवाने इस्रायलांसाठी भवितव्य आखून ठेवले नसेल तर तुमच्या व माझ्यासाठीही काही भवितव्य देवाच्या मनात असेल असे मला वाटत नाही आणि त्या ईश्वर विज्ञान तज्ज्ञांसाठी तर नाहीच नाही देवाने दिलेले सर्वच अभिवचने त्याच्या एका वचनात आहेत आणि ते वचन म्हणजे युहान कृषु तिसरा अध्याय आणि सोळावे वचन उत्पत्तीच्या बाराव्या अध्यायात देवाने अभ्रामाशी केलेला करार देव पुरा करणार आहे इस्रायलाविषयी बोलत असताना पुन्हा एकदा डॉक्टर स्टिफलर काय म्हणतात ते ऐका देवाने यहोदियत्व पेरले आणि जगाने ख्रिस्तीत्वाची कापणी केली हा यहोद्याचा फायदा होता असे नाही कारण तसे म्हटले तर येहुदी पण खोडल्या जाते तो फायदा म्हणजे प्रथमत देवाचे प्रकाशन देवाचे दर्शन देवाचे वचन त्यांना प्राप्त झाले होते केवळ जगाला बायबल देण्यासाठी नेमलेला विश्वस्त इतकेच येहद्यांचे स्थान नव्हते तर येहुदी म्हणून त्यांच्या स्वतःसाठी अजून पूर्ण न झालेली अशी काही अभिवशने देवाने त्यांना दिलेली आहेत जुन्या करारात सर्व वचनांची नोंद पाहिल्यावर असं दिसतं की त्यात एक सुद्धा वचन मंडळी ह्या नात्याने किंवा मंडळीसाठी नाही त्यामध्ये मंडळी विषयीचे भाकित नाही जुना करार पुढे येणाऱ्या ज्यामध्ये यहुदी मुख्य असेल अशा राज्याचे पूर्वचिन्ह दाखवते मंडळीमध्ये जसे यहुद्याचे राष्ट्रीय वेगळेपण मुक्ते तसेच ह्या राज्यात ते होणार नाही आता श्रोत्यानो माझ्या मते देवाच्या वचनाविषयीचे सर्वात महत्वाचे आणि आघात असे हे विधान आहे ह्याच मुद्द्यावर अनेक ईश्वर विज्ञान तज्ज्ञांमध्ये मतभेद होतात डॉक्टर अडॉल्फ साफिर हे परिवर्तन पावलेले यहुदी होते त्यांनी हे जबरदस्त आणि बोचणारे विधान केले आहे ते म्हणतात इस्रायल हे पुढे येणाऱ्या मंडळीचे प्रतिबिंब आहे आणि आता ते प्रतिरूप पूर्ण झाल्यामुळे इस्रायल आपल्या शितेच्यावरून लुप्त होत आहे हे प्रचलित मत पूर्णतः अविहित आणि पवित्र शास्त्राच्या विरोधात आहे इस्रायल हे पूर्ण झालेले किंवा मंडळी शोषून घेतलेले प्रतिरूप नाही परंतु मंडळी ज्यावर उभी राहू शकेल असा एक आधारस्तंभ आहे क्षुतानो हे अतिशय महत्त्वाचे विधान आहे आणि नेमके हेच पॉल ह्या ठिकाणी सांगत आहे हेच की यहहुद्याला एक फार मोठा फायदा आहे देवाने त्याच्यासाठी भवितव्य आखून ठेवले आहे आणि त्याच्या अविश्वासापणामुळे या अभिवशनाचा नाश होणार नाही पॉल काय म्हणतो पहा तिसऱ्या वचनात आपण ते वचन वाचू शकता जर काही विश्वास विरहित होते असे भाषांतर अधिक सोयीचे आहे त्यांच्या विश्वासाची उणीव देवाच्या विश्वासूपणाचा नाश करील काय हा एक दुसरा आक्षेप घेतला जाऊ शकतो आणि ह्याला सामोरे जाण्यासाठी पॉल पुन्हा पहिल्या आक्षेपाकडे जातो आता श्रोतांच जर देवाचा इच्छित उद्देश यहुद्याच्या फायद्यामुळे पूर्ण होत नव्हता तर ह्याचा अर्थ त्याच्या लोकांबद्दलचे देवाचे विश्वासू पण रद्द झाले आहे नाही काय काय यहुदी चुकला तर देवसुद्धा चुकला असा अर्थ होतो काय नाही इस्रायलाच्या ऐच्छिक अवधनेमुळे व नकारामुळे देवाने त्यांच्यासाठी मसीहा पाठवण्याचे जे अभिवचन दिले ते अभिवचन रद्द झाले नाही इस्रायलाने अविश्वास दाखवूनही त्या राष्ट्राच्या भविष्यासाठी देवाने दिलेली सर्व अभिवचने त्याच्या गौरवासाठी पूर्ण झालीत आणि पूर्ण होतील आता माझ्या प्रियश्रोत्यांनो आपणास हे आवडणार नाही पण मी व्यक्तिशहा देवाचे आभार मानते कारण त्याची माझ्याविषयीची अभिवशने माझ्या विश्वासूपणावर अवलंबून नाहीत होय खरोखरच ह्याबद्दल मी देवाची स्तुती करते श्रोत्यानो जर ते माझ्यावर अवलंबून असते तर मी कधीच भटकले असते कधीच नाश झाले असते देवाच्या विश्वासूपणाबद्दल त्याचे आपण आभार मानूया नंतर मी आपणाकरिता चौथे वचन वाचत आहे रोमकारास्पद्र ती अध्याय आणि चौथे वचन कधीच नाही देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो शास्त्रातही लिहिलेले आहे की तू आपल्या वचनात नेतेमान ठरावे आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा श्रो दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अविश्वासी जो हा प्रश्न उभा करतो तो लबाड आहे आणि देव एखाद्या दिवशी त्याची लबाडी उघडकीस का कारण देवाचा विश्वासपणा खरा आणि कधी न बदलणार आहे हे फार महत्वाचे आहे योहान योहानाचे पहिले पत्र पाचवा ध्याय आणि दहाव्या वचनात म्हणतो जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईच साक्ष आहे ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरविले आहे कारण जे साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिले आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही विश्वास न ना ठेवून आम्ही देवाला लबाड ठरवतो जेव्हा आम्ही त्याच्या पुत्राला नाकारतो तेव्हा आम्ही हेच करतो, करतो। पाचवं वचनपा पुढे काय सांगतं पण आपल्या अनितीमुळे जर देवाचे नीतिमत्व स्थापित होते तर ह्यावरून आपण काय म्हणावे देव जो क्रोधाने शासन करीत तो अनित्यमान आहे असे म्हणावे की काय मी हे मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे श्रोत्यानो एखाद्या धूर्त वितंड वादाच्या आधारे असा वाद घालता येईल की राष्ट्राचा अविश्वास देवाच्या विश्वासूपणाला आव्हान देत असल्यामुळे केवळ त्याला गौरव मिळावे म्हणून त्या गोष्टीला शिक्षा करण्यात देव अन्याय ठरतो ह्याचे अधिक चांगले भाषांतर असे करता येईल जो देव ह्या लोकांचा न्याय करण्यासाठी क्रोधाने त्यांची भेट घेतो तो अन्यायी आहे काय आता देवाच्या कृपेची शुभवार्ता सांगत असता सर्वात जास्त कडक असलेल्या ह्याच टीकेला पावलाने तोंड दिले जर देव स्वतःला गौरव मिळावे म्हणून पापाचा उपयोग करतो तर त्याने पाप्याला शिक्षा पाप करू नये अर्थात हीच गोष्ट अनेकांनी पाप करण्यासाठी सबब म्हणून वापरली हीच गोष्ट पुन्हा रोमकारास्पत्र सहा आणि एक मध्ये आम्हाला दिसते पण आपण त्याचा खुलासा तेथे पोचल्यावर करू नकारार्थी उत्तर मिळावे ह्याच आविर्भावात हा प्रश्न ग्रीक मध्ये पॉलाने विचारला आहे देव अन्याय नाही तो म्हणतो मी मनुष्याच्या व्यवहाराप्रमाणे बोलत आहे ह्याचा अर्थ आत्म्याने प्रेरित होऊन हा विशिष्ट शास्त्र भाग पॉल लिहित नाही असे नाही तर मर्यादित आणि मानवी दृष्टिकोनातून हा प्रश्न तो उपस्थित करीत आहे आता ह्यातील महत्वाचा मुद्दा असा जर माझ्या अनितीमुळे देवाचा अलौकिक आश्चर्यकारक अमर्याद विश्वासूपणा कृपेच्याद्वारे प्रगट होत असेल तर माझा न्याय करण्याचा त्याला काही अधिकार आहे का पॉल नेमके हेच येथे म्हणत आहे श्रोत्यानो आता आपण सहावं वचन वाचूया सहावं वचन सांगतं कधीच नाही असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करील आपल्या पापांमुळे देवाची कृपा प्रगट होते म्हणून जर आपला न्याय करण्याचा अधिकार त्याला नाही तर तसे पाहता कोणाचाच न्याय करण्याचा अधिकार देवाला नसता कारण ते देवाच्या कृपेच्या समानतेमध्ये काहीतरी प्रकट करेल पावलाचे उत्तर पुन्हा एकदा जोरदार आणि साफ नकारार्थी आहे तो म्हणतो देव अन्यायी नाही आता आपण वचन वाचूया तसेच माझ्या लबाडीवरून देवाचे सत्य त्याच्या गौरवासाठी विपुल असल्याचे दिसून आले तरी एखाद्या पापी माणसाप्रमाणे मी ही शिक्षेस पात्र का ठरावे लबाडीचा ह्या ठिकाणी नैतिक लबाडी असा अर्थ अभिप्रेत आहे स्वतःच्या पापांमुळे देवाच्या गौरवाची वृद्धी झाली आहे म्हणून प्रत्येकजण न्यायापासून स्वतःची मुक्तता व्हावी असे प्रतिपादन करू शकेल वचन आणि बरे घडून यावे म्हणून आपण वाईट करूया असे आपण काम म्हणू नये आम्ही असेच म्हणतो असा कित्येक लोक आम्हावर आळ घेतात अशा लोकांची दंडाज्ञा न्या यथा न्याय आहे या वचनात पॉल त्याच्या वादाला तर्कशुद्ध दृष्टीने करून अयोग्य शेवटाला आणून सोडत आहे हा असमंजस वाद आहे जर पापामुळे देवाच्या गौरवाची वृद्धी होते तर जितके जास्त पाप तितके अधिक गौरव अशा प्रकारचा असमंजसपणा पॉल शिकवत आहे असा खोटा आरोप काही जणांनी त्याच्यावर केला होता आणि हे खरंच हास्यास्पद होते कारण देवाने पापाचा न्याय केलाच पाहिजे असा पावलाचाच आग्रह होता पावलाने हाणून पाडलेल्या ह्या हास्यास्पद वादाद्वारे उपयुक्ततेच्या नावाखाली एखाद्या चोरालाही संत ठरविता येईल शेवटी परिणामच साधनांचं समर्थन करतो अशा प्रकारचे जुने घोषवाक्यच येथे पुन्हा दिसते ज्या भागामध्ये देवाने मनुष्य जातीविरुद्ध दोषी असल्याचा आरोप केला आहे त्या भागाकडे आता आपण आलो आहोत सर्व मनुष्य जातीला जगाच्या सर्वसमर्थ न्यायाधीशासमोर आणून पॉल ह्या पापावरील भागाचा शेवट करणार आहे दोषी हा आरोप देवाने सर्वच मानवावर मग ते यहुदी असोत किंवा परराष्ट्रीय असोत काळे असोत गोरे असोत स्त्री असोत पुरुष असोत श्रीमंत असोत गरीब असोत सर्वांवर केला आहे आपण कोण आहोत कुठले आहोत ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत आपण मानव आहोत आणि प्रत्येक मानव तुम्ही आणि मी देवासमोर अपराधी आहोत आपण पाहतो शोत्यानो की आमच्यावर चौदा वेगवेगळे आरोप लावण्यात आलेले ला आहेत त्यातील सहा महान न्यायाधीशासमोर आणि आठ महान वैद्यासमोर जो आम्हाला सांगतो की आम्ही रोगी आणि आजारी आहोत खरे पाहता आपण मरणप्राय रोगाने पीडित आहोत जे आहे ते पॉल विदित करीत आहे हेच की आपण कोणीही असा उच्च निश्च श्रीमंत किंवा चांगले वाईट गरीब आपण सर्वच पापी आहोत पापात असणे म्हणजे काय हे समजून घेणे फार महत्वाचे आहे चार वेगवेगळ्या प्रकारे मनुष्य पाप करतो देव मनुष्याला चार फटके देत आहे पहिला फटका आहे मनुष्य त्याच्या कृतीमुळे पापी आहे दुसरा मनुष्य स्वभावतःच पापी आहे पाप केल्याने पापी घडत नसतो तर स्वभावताच पापी असल्या कारणाने आपण पाप करतो तिसरा जो फटका आहे तो आहे दोषारोपणाद्वारे मनुष्य पापी आहे या पत्रात पुढे त्याविषयी आपण अधिक खोलात जाऊन पाहणार आहोत मनुष्याची प्रौढ स्थितीच पापात आहे आपण सर्वच संपूर्ण पापात आहोत मानव कुटुंब पापात आहे हा पहिला आरोप आहे आणि वस्तुस्थिती अशी आहे की आपण पापात मृत झालो आहोत आमची आज ही स्थिती आहे नव वचन पहा काय सांगतं तर मग काय आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत मुळीच नाही कारण यहुदी व हेलेंनी हे सर्व पापवश आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेवला आहे श्रोत्यांनो मनुष्य पापी आहे हे पावलाने गृहीतच धरले आहे गृहित धरायची आवश्यकताही नाही हे उघडच आहे मनुष्य पापी आहे जी वस्तुस्थिती आहे ती फक्त तो शब्दात ह्या ठिकाणी व्यक्त करीत आहे दहावं वचन वाचूया शास्त्रात असे लिहिलेले आहे की नित्यमान कोणी नाही एक देखील नाही हे वचन स्तोत्र चौदावा अध्याय आणि पहिल्या वचनाचे स्वतंत्र भाषांतर आहे सत्कर्म करणारा कोणीही नाही असे स्पष्ट विधान तो करतो सत्कर्म करणे आणि नितिमत्व ह्या दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत आता नीतिमान नीतिमान असणे असणे म्हणजे म्हणजे नेमके काय नीतीने वागणे कोणाबरोबर नीतीने वागणे आपण देवाबरोबर नीतीने राहिले वागले पाहिजे आणि देवाबरोबर नीतीने वागणे म्हणजेच थोड्याशा फरकाने आपल्या सहमानवाशीही नीतीने वागणे होय जेव्हा आपल्या मित्राबरोबर आपले, आपले, मित्रा आपले मतभेद होतात तेव्हा आपली चूक असो वा नसो काहीतरी तडजोड करावीच लागते परंतु देवाबरोबर आपल्याला शांती प्रस्थापित करावायची असल्यास मात्र त्याच्या नियमांशी आम्हाला एकनिष्ठ असलेच पाहिजे शो आम्ही देवाला फसवू शकत नाही देवाला आम्ही धोका देऊ शकत नाही अकरावं वचन सांगतो समंजस कोणी नाही देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही दुसऱ्या शब्दात कोणीसुद्धा त्याला असणाऱ्या ज्ञानाच्या आधारे कार्य करीत नाही देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही देव काही लपून ठेवलेली गोष्ट नाही तो मानवाशी लपाछपीचा खेळ सुद्धा खेळत नाही त्याने स्वतःला प्रगट केलेले आहे बारावं वचन सर्व बहकले आहेत ते सारे निरुपयोगी झाले आहेत सत्कर्म करणारा असा कोणी नाही एकही नाही श्रोत्यानो ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे ह्याकरिता अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज नाही तेरावं वचन त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे त्यांच्या ओठाच्या आत जोगी सर्पाचे विष आहे जेव्हा आम्ही डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आम्हाला सर्वप्रथम काय करायला सांगतो तर तो आम्हाला तोंड उघडायला सांगतो आणि मग हातात एक लाकडी चमचा घेऊन तो आमच्या घशाचे निरीक्षण करतो परमेश्वर जो आमचा प्रभू आहे प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा महान वैद्य आहे तो नेमके हेच मानवजातीच्या बाबतीत करतो आणि आपणाला ठाऊक आहे का की का? तो काय म्हणतो तो म्हणतो की त्यांचा घसा म्हणजे थडगे परमेश्वर जसा आमच्याकडे पाहतो त्या दृष्टीने जर आम्ही स्वतःकडे पाहिले तर आम्हाला स्वतःचीच भयंकर शिसार येईल आणि पॉल देखील काहीसे असेच म्हणत आहे त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे हे दुसरे वाक्य माझ्या घशाकडे पाहिल्यावर दुसरी गोष्ट डॉक्टर म्हणतात ती म्हणजे जीभ बाहेर काढा मानवी कुटुंबाला देखील हेच महान वैद्य म्हणत आहे जीभ बाहेर काढा आणि मनुष्य जातीच्या जिभेकडे पाहिल्यावर म्हणजेच तुमच्या आणि माझ्या जिभेकडे पाहिल्यावर माहीत आहे परमेश्वर काय म्हणतो त्यांच्या ओठाच्या आत जोगी सर्पाचे विष आहे होय शो त्यानो आज आमची अशी भयंकर स्थिती आहे नंतर चौदावं वचन त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे आमच्या जिभेखाली अनर्थ आणि फुशारकी ही वास करते आणि शापाकडे आमचा कल असतो आजकाल जे बोलले जाते त्याकडे जर लक्षपूर्वक पाहिले तर असे लक्षात येईल की प्रत्येक मनुष्याच्या मुखात घाणेरडे शब्द आहेत शिव्या आहेत शाप आहेत पंधरा ते वीस वर्षे त्यांचे पाय रक्तपात करावया जाण्याकरिता उतावळे झाले आहेत त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही आपल्याला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघी जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतीमान ठरणार नाही कारण नियमशास्त्राच्या जा द्वारे जाणीव होते श्रोत्यानो आज आम्हाला दिसतं की अगदी ह्याच गोष्टी मानवजातीमध्ये आहेत मानवाचे किती हे भयानक चित्र आमच्या समोर ठेवण्यात आलेले आहे शांतीचा मार्ग मनुष्याला माहीत नाही जगात अवतीभोवती पहा इतके वर्ष शांतीविषयी बोलून सुद्धा जगामध्ये शांती स्थापित झालेली नाही ह्या शेवटच्या वाक्यात पॉल पापाचा सांगत आहे मनुष्याला देवाचे भय राहिलेले नाही जणू काही देव अस्तित्वाच नाही अशा आविर्भावात मनुष्य वावरत आहे मोशीच्या नियमशास्त्राद्वारे मानव नीतिमत्व मिळू शकत नाही बुडत्याला काडीचा आधार असल्याप्रमाणे मनुष्याने घाबरून नियमशास्त्राचा आधार घेतला आहे नियमशास्त्र त्याला उचलून धरणार नाही खरे पाहता त्याच्या अगदी उलट नियमशास्त्र करते नियमशास्त्र मानवाला दाखवते की कि तो किती पापी आहे नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते पुढची वचने पहा आता तर नियमशास्त्र व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे त्याला नियमशास्त्राची व संदिष्टांची साक्ष आहे हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे त्यात भेदभाव नाही कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडने भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतीमान ठरतात त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले ह्यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रत काळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे ह्या ठिकाणी पॉल स्पष्ट करतो की नियमशास्त्रातील गोष्टी पाळून किंवा त्याप्रकारे कार्य करून कोणीही नीतिमान ठरू शकत नाही कोणालाही तारण प्राप्त होऊ शकत नाही नीतिमान ठरणे म्हणजेच तारण पावणे देवाच्या पातळीपर्यंत पोहोचणे होय आणि आम्ही हे स्वतःहून कधीच करू शकत नाही त्याकरिता परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले ख्रिस्ताच्या द्वारेच आम्हाला पापांची क्षमा प्राप्त होऊन आम्ही परमेश्वरासमोर नीतिमान ठरू शकतो श्रोत्यानो मला खात्री आहे की आजच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे आम्ही अधिक खुलासा पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत परमेश्वर सर्वास आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता आज आपण वचन ऐकले आहे की नीतिमान कोणी नाही एक देखील नाही रियानो याचाच अर्थ नीतिमत्व मिळणे अवघड आहे असे आपल्याला प्रथम दर्शनी दिसेल परंतु आज आपण पाहिले की ख्रिस्तावरचा विश्वास आपल्या देवाच्या कृपेपर्यंत नेतो देवाच्या प्रीतीने आणि ख्रिस्त येशूने खंडनी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे आम्ही नीतीमान ठरविले जातो हे गूज आहे हे रहस्य आहे काय आपण याचा अनुभव घेतला आहे घेतला नसेल तर तो घेण्याची आवश्यकता आहे आपला निर्णय काय आहे आपण स्वतःचे परीक्षण कराल काय आपण प्रार्थना करू प्रभूजी आम्ही तुझे उपकार मानतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा की या जगामध्ये आम्ही अजूनही जिवंत आहोत कारण तुझं अस्तित्व आमच्यामध्ये आहे आणि बापा तुझी इच्छा आहे आम्ही पापांपासून दूर व्हावं आणि आमच्यामध्ये ते नीतिमत्व आम्हाला प्राप्त व्हावं होय जरी या पृथ्वीवरती नीतिमान कोणी जरी नसला तरी बापा तुझी कृपा ज्याच्याद्वारे आम्हाला नीतिमत्व प्राप्त होऊ शकतं आणि म्हणूनच प्रभूजी आज आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत आमच्यामधील सर्व अशुद्ध पण तू काढून टाक आणि प्रभूजी तू आम्हाला पवित्र आणि शुद्ध करत असताना प्रभूजी जे नीतिमत्व तू अपेक्षित करतो आमच्याकडून ते आमच्यामध्ये दिसण्यासाठी येण्यासाठी आमची विनंती आमची प्रार्थना आहे प्रभूजी तुझं साह्य आम्हाला हवं आहे तू सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करतोस आणि म्हणूनच तुझ्या वचनांच्याद्वारे प्रभूजी आम्हाला नीतिमत्व काय आहे हे समजत चाललं आहे आम्ही तुझे उपकार मांडतो प्रभूजी या गोष्टी तू आमच्या समोर ठेवल्यास होय परमेश्वर आम्ही या गोष्टी स्वीकारत असताना तुला विनंती करतो प्रार्थना करतो बापा की तू सदैव आमच्या बरोबर राहा आणि बापा ते नीतिमत्व आमच्यामध्ये येऊ दे तारणारा प्रभू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक आमेन देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा प्रभू आपणास सहाय्य करो